खारघर शहराचे प्रवेशद्वार असलेला कोपरा पुलावरील वाहतूक कोंडी थांबणार आहे. सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे हजारो वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिडकोकडे पर्यायी मार्गाची मागणी केली होती. आमदारांच्या या प्रयत्नांना आता यश मिळालेले आहे. खारघर शहरात जाण्यासाठी दोन मार्गिका आहेत. कोपरा गावाजवळील उड्डाणपूल व हिरानंदानी उड्डाणपूल खालून खारघर शहरात प्रवेश करता येतो. सायन पनवेल महामार्गावरून खारघर शहरात प्रवेश करताना हा मार्ग अनेक वर्षापासून वाहन चालकांची वहिवाटीचा झाला आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये जा करत असतात. शहराचा झपाट्याने विकास झाल्याने वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली. कोपरा पुलावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिडकोने या पुलाला समांतर असा तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधला, मात्र तरी देखील वाहतूक कोंडी सुटत नाही. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात सिडकोकडे पत्रव्यवहार करून या रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून सिडकोने सायन पनवेल महामार्गाला पनवेलला जाणाऱ्या मार्गावर डांबरी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे कोपरा उड्डाणपुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा निर्माण न होता थेट पनवेलच्या दिशेने जाता येणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सिडकोने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे.